खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार, तर राजीनामा देणार, तर राजीनामा देणार। मुख्यमंत्री दान द्यायला बसलेत का? इतक्यापर्यंत शब्दांची मजल घेत जात असेल, त्याची गांभीर्याने दखल घेणं आमचं पण काम। पण आता 2 महिने राहिले तर 2 महिन्यासाठी राजीनाम्याची भाषा करणं, एवढे काही मतदार जनता पुढे असं मला वाटत नाही। तुमचं राजीनामा द्यायचं कारण वेगळं असलं तर मग काय हरकत नाही, पण जो प्रश्न सुटलेला आहे मुख्यमंत्री काय मला माहितीये, त्यांचा अवमान करण्याची अजिबात आमची इच्छा नाही, करणारही नाही। त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असतं तेवढं मी विस्तारित पंचायत होती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं त्याने मी केलेलं योगदान आहे। तुम्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेबरोबर आहात तर तुम्हाला तुमच्या पक्षाच्या मंत्र्यांच्या बरोबर माहित आहे, हा माझा प्रश्न आम्ही बघणार। केला असताना सांगायला येत नाही आणि तुम्ही मात्र न करता हे बाकी सगळे कुणी काही केले नाही आधी करतोय, आमची शिवसेना फक्त करते। एक आमदारांचं नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ केला होता, हे काय तुमचा केंद्रीय कसला प्रयत्न आहे? सगळ्यांना मालाय ठरवून जनतेला मीटिंग करून मी जसं माझ्याकडे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खुपून घेतला जाणार नाही। कुणामुळे कुणाच्या बदल्या झाल्या, कुणाच्या नियुक्त्या झाल्या, कोण काय केलं, कुणाची सिनियरिटी डाऊन झाली, कुणाचा आग्रह होता म्हणून झालं आणि नाही केलं, शेवटी राजकारण असतं। पण त्यावेळी जनतेला मीटिंग ठरवतात त्यावेळी आम्ही खपून घेतलं जाणार नाही, ते खपून घेतलं। आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक, आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। दुष्काळी स्थितीवर मात करणाऱ्या आपल्या योजना चालू करण्यासाठी कुणाची तरी अरेरावी होती, कुरगड्या होत आहे, या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय, म्हणून थोडी आक्रमक भूमिका घेऊन मी हा विषय मांडण्यासाठी परवा दिवशी पत्रकार बैठक घेतली। त्यावेळी आपल्यातल्या काही लोकांनी, पत्रकार मित्रांनी मला असं विचारलं की एवढं करून मी त्यावेळी सांगितलं होतं की या बाबतीमध्ये मी तक्रार करणार आहे, पालकमंत्र्यांचा तो अधिकार नाही। 2 SEBs ठरवलेल्या या बाबी आजपर्यंतच्या परंपरेनुसार, त्यांच्या नियमानुसार राज्य सरकारच्या 2 SEBsचं नियोजन करतायत, आणि 2 SEBs ठरवलेले कागद आजही माझ्याकडे आहे की त्यामध्ये किती TMC पाणी याच्या बाबतीमध्ये 2 मिनिटं मी विश्लेषण करतोय। त्यामध्ये असं आहे की आजचा पाणी पुरवठा, मी कालपर्यंत संध्याकाळचा आकडा, आजचा पाणी पुरवठा घेतलेला आहे 84.93 TMC पाणी। कोयनेमध्ये आहे, त्यामधला मृत साठा 5.13 TMC मृत साठा आहे, तो सोडता येत नाही, डेट बरोबर आजचा उपयुक्त पाणी साठा 79.80 TMC धरणामध्ये आपणाला सोडणारा उपयुक्त पाणी साठा त्यामध्ये 79.80 TMC आहे। कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या नुसार 35 TMC पाणी वीज निर्मितीला,
35 टीएमसी पाणी हे आपणाला या सगळ्या उपयुक्त पिण्यासाठी शेतीसाठी सिंचनासाठी आपणाला आपण त्या गोष्टीकडे 35 टीएमसी पाणी वाटप झालेलं आहे. त्यामध्ये बाष्पीभवन होणार 1.71 टीएमसी पाणी हे बाष्पीभवन होऊन जाणार आहे, ज्याला आपण म्हणतो युवा प्रेशर होणार पाणी. आणि बाकीचं राहिलेलं पाणी आपण 2 टीएमसी पाणी 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत वापरलंय, त्यावेळी सुद्धा या ठिकाणी गणपती सारखे आपले धार्मिक उत्सव असताना नदीमध्ये फूट 1.5 फूट सुद्धा पाणी नव्हतं, मूर्ती विसर्जन करण्यासाठी सुद्धा आपल्याला अडचणी झाल्या होत्या त्यावेळेला. आणि सगळ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी खासदार आमदारांनी त्यांना फोन केले होते, त्यावेळी सुद्धा पाणी सोडण्यासाठी हीच चाल त्यांची दिसून आली होती. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पाणी सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे पाणी सोडण्या संबंधामध्ये त्यांनी स्वतः ते मध्य प्रदेश मध्ये होते, त्यांनी त्या ठिकाणी कॉन्फरन्सवर घेऊन दीपक कपूर नावाचे सेक्रेटरी होते, त्या सेक्रेटरीना तसे आदेश दिले. सेक्रेटरीचा फोन आला, ईडीनी खाली दोन्ही एसटीना सांगून हे पाणी त्यावेळी सोडलं गेलं होतं. त्याच्यानंतर दोन्ही एसटीची बैठक झाली, त्यांनी हे सगळं पाणी आणि त्याचं नियोजन मागे सांगितलं, तसा पत्रव्यवहार झाला. त्या पत्रव्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी कालवा सल्लागार समितीला मान्यता घेऊन त्यांच्याकडे पाठवल्या. त्यामध्ये हे पाणी सोडण्याचं नियोजन आजपर्यंत सरकारच्या नियमानुसार 2 एसी आणि त्यावर चिप इंजिन हे थोडं नियंत्रण ठेवतात, अशी आजपर्यंतची पद्धत आहे आणि तसा नियम आहे. पण एवढे दोन दोनदा तीन तीनदा घटना घडून सुद्धा ही आरेर आली, या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरी ठेवण्याची पद्धत किंवा दुष्काळासारखं इतकं महाभयंकर संकट आमच्यावर आला असताना जिल्ह्यावर, अशा वेळेला सगळ्यांना विटी देऊन राजकारण करण्याचा किविलवाना प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतोय. त्याच्या काही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. म्हणून त्यावेळेला मी आक्रमक भूमिका निश्चितपणाने घेतली आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा ती राहणार, जरी पुरगुडी करण्याच्या भूमिका अशा पद्धतीने झाल्या तर. तो व्हिडिओ जरा दाखवा. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो सगळ्यांना, परत पहिल्या वस्तू तिथे ठोकर लाव. रात्री माजी मुख्यमंत्री मोदी यांचा मला फोन आला आणि तातडीनं जसं बाबासाहेबांची मागणी आहे त्याप्रमाणे पाणी सोडण्याचं नियोजन करा अशा पद्धतीचे आदेश रात्री माजी मुख्यमंत्री मोदी मला दिले. अधिकाऱ्यांशी सकाळी लवकर जिल्हाधिकारी सातारा हे सगळे त्याचं मॉनिटरिंग करत आहेत त्यांच्याशी बोलून आणि आता तातडीनं या पाण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे 2 टीएमसी पाणी हे आजच्या आज सांगली जिल्ह्यासाठी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याप्रमाणे मी जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश दिलेले आहेत. हे काम पाणी प्रत्यक्ष सोडण्याचं 1-2 तासामध्ये या ठिकाणी आपण सुरू करू. मला या माध्यमातून तुम्ही पत्रकार मित्रांनी समजून घेतलं पाहिजे की हा आपला क्रांतिकारकांचा जन्म आहे. हे आदेश देणारे यांचा अधिकार नाही, यांना कुठल्या पद्धतीने ते आपलं पाणी जिल्ह्याचं थांबवतात. सातारा जिल्ह्याचं सुद्धा तुम्हाला मी माहिती काढलेली आहे. काल त्यांनी आपल्यातल्या काही मित्रांनी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं संजय काकांनी त्याचा अभ्यास करावा, पाणी पुरवण्याची जबाबदारी आमची आहे. पाणी पुरवण्याची जबाबदारी या खात्याची मंत्री आणि त्यांचं डिपार्टमेंट करतं, तो अधिकार पालकमंत्र्यांचा नाही, ना साताऱ्यातला ना सांगितलं.
आणि त्यांनी ठरवलेलं पाणी कालवा सल्लागार समितीला आम्ही मान्यता दिली, दोन एसीनी ठरवलेलं, ते तुम्हाला मी आकडे सांगितले, 35 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी आणि 35 टीएमसी पाणी आपल्याला सिंचनासाठी. या सगळ्या प्रकरणामध्ये आता पाणी बाष्पीभवन सोडून सुद्धा आज अखेर 28 टीएमसी 28.29 टीएमसी पाणी आपलं आज तिथं शिल्लक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी देतो की मृत साठा हा 5.41 टीएमसी आहे, त्याच्यामध्ये 16.40 टीएमसी पाणी जून आणि जुलैसाठी आरक्षित आहे. 24 पिण्याच्या पाण्यासाठी तो नियम आहे, त्याला आरक्षित ठेवलेला आहे. ते पाणी 16.40 ते सोडून सुद्धा अजून 5.26 टीएमसी पाणी हे कोयना धरणामध्ये शिल्लक राहत आहे. आरक्षित करून वीज निर्मितीचं धरून बाष्पीभवन सगळं धरून हे पाणी अजून 5.26 टीएमसी पाणी आमची तिथं शिल्लक राहतंय कागदाप्रमाणे. अजून सोडायचं किती हा भाग वेगळा, पण नियमाप्रमाणे आता आपला 2100 डिस्चार्ज आहे. असं रोज सोडलं तरी सुद्धा 16 टीएमसी पाणी आरक्षित सोडून बाष्पीभवनाचं सोडून राहिलेलं शिल्लक सोडून 26.79 टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहतं. असं असताना यापेक्षा शिल्लक राहणारं पाणी आणि रोजचा डिस्चार्ज याप्रमाणे काढला तर एप्रिल 8 पर्यंत रोज 2200 क्युसेक्सनं डिस्चार्ज पाणी सोडलं तरी सुद्धा एप्रिल 31 तारीख येणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये 2100-2200 डिस्चार्ज ठेवून पाणी सगळं पंपानं उचललं जात नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये खाली पुन्हा जाऊ नये, आपल्या हक्काचं पाणी हे आपल्या लोकांना मिळावं यासाठी त्याचं नियोजन करून त्यांनी तो एक तक्ता पाठवलेला आहे, तोही तुम्हाला मी देतो. आता तो कालावधी तक्ता, तो एक पाणी नियोजन केलेलं, त्यांनी काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. परवा त्यांनी एक बैठक दाखवली. राजकारण किती विकृत पद्धतीनं केलं जायला लागलंय याच्याबद्दल आमचे आक्षेप आहे. त्यांनी आणि रोहना ऑनलाईन घेतलं बोलत होते, आमच्या सचिवांशी बोलत होते, आणि शंभू राजांनी व्हिडिओ मार्फत त्यांनी व्हिडिओ पाठवलाय की आमचं हे बोलणं झालंय आणि वीज निर्मितीचं पाणी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोललोय, ते इकडे वळवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतील असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आम्ही त्या जिल्ह्यामध्ये आपण सगळीच राजकारण समाजकारण करतोय, अशा वेळेला इतकं मोठं आसमानी संकट आपल्या जिल्ह्यावर आला असताना अशा वेळेला जनतेच्या नरड्याला नख लावून तुम्ही राजकारण करण्याच्या भूमिका दिसून येत आहे, म्हणून हा आमचा आक्षेप आहे, म्हणून त्याविरुद्ध आमचा हा आवाज आहे. कारण आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नरड्याला नख लागता कामा नये. ते स्वतः म्हणतात आदल्या दिवशी की आम्ही मात्र 7 दिवस मागे लागले, नियम सांगतोय त्या दोन्ही एसी घडवतात, इम्प्लिमेंटेशन एजन्सी पाठवणार आहे आणि 2 टीएमसी सोडायचे आदेश दिलेत म्हणतात आणि रोजचे नाव घेतात. मग तुम्ही या जनतेला 8-9 दिवस ताकारी माझ्या जिल्ह्यात ती योजना चालू होती, ती योजना 5-6 दिवस पुन्हा बंद पडली, त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून हा आमचा आक्षेप आहे की अशा वेळेला आसमानी संकट आलंय अशा वेळेला तुम्ही राजकारण करू नका. यामध्ये काही पेपर्स तुम्हाला मी मुद्दाम आज दाखवतोय, मला सहानुभूती घ्यायची नाही, पण 3 तारखेला आम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटलो, त्यावेळेला आम्ही पत्र दिली, त्याच्यावर त्यांनी लिहिलं अशा पद्धतीचे आदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या. पालकमंत्री महोदयांनी मी 3 तारखेला भेटलेला आहे, त्यामध्ये पत्रामध्ये म्हणलेला आहे की यंदा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूप पाऊस कमी झालेला आहे, अतिशय मोठ्या दुष्काळाचं सावण आपल्या जिल्ह्यावर आहे, आपल्या तालुक्यातील
त्याच्यामध्ये आलेलं नाही. जळ महत्वाचा तालुका आलेला नाही, अटपडे आलेलं नाही, कवठे मंडळ आलेलं नाही. या तालुक्यांचे समावेश करावे. आणि वीर तिरुपतीतलं आम्ही 12 टीएमसी पाणी मागितलेलं आहे, त्यामध्ये 12 मागितलं पण आम्हाला 5-7 मिळालं तरी सुद्धा पुरेस आहे. वीज विकत घेता येईल हे सगळं पत्र घेऊन ते आदेश झाले. आणि तुम्ही मात्र एका माणसाला 10-12 दिवस थांबवून फोटो श्रेय घेण्याचं आणि मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करायचं, कारण हा जो काही चाललेला प्रयोग आहे ना त्याच्यावर आमचे आक्षेप आहे, त्याच्या विरुद्ध आमचा आवाज आहे. आणि मी तुम्ही काही मला पत्रकारांनी विचारलं की एवढं होऊन सुद्धा तुम्ही याच्यावर काय करणार, तुम्ही राजीनामा देणार का? तर मी सांगितलं होय, कारण तुम्ही माझी हिंमत आहे. राजीनामा देण्यासाठी आणि खोटी सहानुभूती घेण्यासाठी मी प्रेस इतके नव्हती आपल्या जिल्ह्यावर होणार अन्याय आहे आणि आपल्या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरी ठेवण्याच्या भूमिका सुरू झालेल्या आहेत त्याच्याविरुद्धचा तो आवाज होता. काल माझ्या आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मला काही त्यांनी आक्षेप घेतले, त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की संजय काकांना पाणी सोडल्यानंतर हे का सुचलं. मी स्वतः त्यांना फोन केला होता. या जिल्ह्याची ज्या वेळेला कारवा सल्लागार समितीची मीटिंग सुरू झाली त्यावेळी माझे स्टेटमेंट आहे की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद नको आहेत, यामुळे कुणाचंही बरं होणार नाही. ना सोलापूरचा सांगलीशी वाद नको, ना सांगलीचा साताऱ्याशी नको, ना साताऱ्याशी साताऱ्याचा सांगलीशी नको, तेवढं भान आम्हाला आहे. म्हणून आम्ही त्या मीटिंगमध्ये सगळी मीटिंग टॅक्टफुली घेऊन आम्ही त्यावेळेला कुणाच्याही बाबतीमध्ये बदनामी कारण केलेल्या चुकीवर पांघरून घालण्याचंच काम केलं होतं. पण एवढं करून सुद्धा तुमची आलेली आली आणि तुम्ही मिठी धरण्याच्या भूमिका आणि किमी जाणार राजकारणाचा प्रयत्न दिसला, म्हणून हा आक्षेप आम्ही आज निर्माण केलेला आहे. याच्या बाबतीतला हा आमचा आवाज आहे. त्यांनी दुसरा प्रश्न केलेला आहे की आमच्या परममित्रांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये दान हा शब्द वापरला, संविधान पद आहे. मला वाटतं देसाईंनी मला वाटतं ह्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला एका पत्रकार मित्रांनी की अनिल भाऊंनी आदल्या दिवशी सांगितले आम्हाला माहिती की मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले. आदेशाची आवश्यकता काय? म्हणून मी सांगितलं आमच्या हक्काचं पाणी तुम्हाला 8-8 दिवस मागे लागायचं आणि आमची भीक मागितल्यासारखी अवस्था करायची, याच्यासाठी तो आक्षेप होता. मला राजकारण करतोय, पाण्यासाठी संघर्ष करत आलोय, दुष्काळाशी संघर्ष करत आलोय, सामना करत आलोय, माझं जीवन त्यावर उभा राहिलेला आहे. त्या लोकांसाठी मी शब्द वापरला की कुठल्याही टोकाला जाण्याची माझी भूमिका राहील, लोकांच्या बरोबर राहणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्याच्याबरोबर दुसराही वाक्य वापरलं, माझे कुठले 2 नंबर धंदे नाही, त्यामुळे मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलं की संजय काकांचा मला फोन आला होता. हो, मी फोन केला होता अनिल भाऊ, मी नाकारत नाही, पण फोन चिडून केला की मी देवेंद्रभाऊंशी बोललोय, काय चाललंय हे भाऊ? खाजगी बोललेल्या गोष्टी ओपन करायच्या नसतात, पण तुम्ही मला काही कॉमेंट्स केले की मी आज बोलत नाही, पण फोन केलं हे जाहीरपणाने मी मान्य करतो. मी फोन अशासाठी केला की गेले 7-8 दिवस झालं आपली ताकारीची योजना सुरू आहे, त्या ताकारीची योजना बंद पडलेली आहे पंप, हे काय चाललंय भाऊ? मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय, मुख्यमंत्री राजस्थानला आहे, त्यांच्या वरिष्ठांशी मी फोन लावण्याचा प्रयत्न केला, हे बरोबर नाही पण सकाळीसाठीच फोन केला होता, पण मुख्यमंत्री राजस्थानच्या प्रचारात होते. मी भाऊंना फोन केला, तुम्ही बोललं पाहिजे ही बरोबर नाही हे सांगायसाठी आम्ही भाऊंना फोन केला. मला राजकारणामध्ये नोकरी करायची गरज नाही, मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे, माझं जीवन स्वच्छ जीवन आहे, त्यामुळं कुठल्या तरी शब्दाचा अर्थ घेऊन किमीवाना राजकारणातला प्रयोग करून बसू नका. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही काय राजकारण करायला लागलाय, कोण व्हिडिओ फिरवतय, कोण काय करतय, ह्या सगळ्या सोशल मीडियातल्या गोष्टी काढायला लावू नका. हा जिल्हा मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यातल्या जनतेबरोबर अस्मिता ठेचत असेल कोण, तर आम्ही जिल्ह्यातल्या जनतेबरोबर राहणारी माणसं आहे. मला कुठल्याही राजकारणाची तमा नाही, परवा नाही. पाण्याची जबाबदारी माझी आहे,
आणि संजय काय काम ते अभ्यास करण्याची गरज आहे सगळ्या पाण्याची आणि पाणी तिथे मला पुढचं पुढच्या जुलैपर्यंत पाणी टिकवायचं आहे त्यामुळे मला त्याची योग्य नियोजन करावं लागतं. मी त्याबद्दल म्हणलं की ही जबाबदारी दोन एसीच्या सुप्रीम इंजिनिअरिंगची ठरवलेलं आहे आणि मी अभ्यास करेन. मी सर्वज्ञानी नाही, मी जरूर अभ्यास करेन. पण माझा प्रश्न शंभूराजांना हा आहे की आपण मला अभ्यास करण्याची गोष्ट सांगता, तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं कुरघुडी करण्याचं, राजकारण करण्याचं, दुष्काळाचं लोकांना विटी धरून करायला लागलेला आहे, त्याच्यावर आमचे आक्षेप आहेत. आणि पाण्याचा अभ्यास जरूर करेन मी, ती जबाबदारी त्यांची नाही. म्हणून तुम्हाला परवा मी सांगितलं की याच्या संबंधामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसांना सांगणार आहे की कुठल्याही पालकमंत्र्यांचा संबंध नाही, तो स्वतःकडे घ्यायला लागलेले आहे. ते नियंत्रण तुमचं आहे, तुम्हीच ते वापरायचं. दरवेळी आम्हाला कोणाला फोन करायला पाहिजे, काही चिठ्ठ्या पाठवायचं तर पाण्यानावर ठरवायचं, हे लोकांच्या हक्काचं पाणी, लोकप्रतिनिधी आमची जबाबदारी, आम्ही तो प्रयत्न केला पाहिजे. आता शिवसेना काय लोकसभा प्रश्न नाही, प्रश्न काय की अशा वेळेला राजकारण काय अवस्था एका बाजूला जिल्ह्याचा पूर्णपणे दुष्काळ जाहीर झाला, आता जिल्ह्यामध्ये फक्त म्हैसा आणि टाकारी दूर येणं सुरू आहे, तोपर्यंत तुमच्या पाण्याची ही पंप अशी सुरू आहे. आणि आता टेम्पू अजून सुरू व्हायचे, टेम्पू सुरू केल्यावर परत हाच जागा चालू नका. म्हणूनच आम्ही सांगितलं की तो भाग शंभूराजे हा पालकमंत्री साताऱ्याचा आहे, तो त्यांचा नाही. तो दोन सुप्रीम इंजिनियर आणि त्यावर नियंत्रण करणारे सी चीफ इंजिनियर यांचा आहे, त्यामुळे आमचा आक्षेप आहे. तुम्हाला फोन करायचं, तुम्ही राजकारण करायचं, आमच्या जनतेला मानसिक गुलामगिरी ठेवायचं, हा धंदा आम्ही खपून घेणार नाही, म्हणून मी ते आक्षेप घेतले. आता 5-6 दिवस जर ताकदीची आमची योजना बंद राहत असेल आणि ते स्वतः व्हिडिओ मध्ये सांगतात, तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, ऐकला तुम्ही की मला 5-7 दिवस फोन करतायत, कशासाठी मागायचं पाणी तुम्हाला? आमच्या हक्काचं पाणी आहे ना, आणि ती निर्णय केलेला आहे. देणारे कोण हाच आमचा प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्ही निष्काळजी स्वतःकडे घेऊन आम्हाला विटी धरू नका. आपलं हे आघाडीचं सरकार आहे, आपण सगळे एकत्र काम करतोय. अनेक बाबीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं कोण जेव्हा उदार झालं, काय झालं, कुणाचा त्याग आहे, आमची किती आमदार आहेत, आमच्या नेत्यांनी ठरवलं त्या गोष्टी घडून गेल्या, तो तुमचाही विषय नाही, माझाही विषय नाही, ते दोघांचे नेते ठरवतील. पण त्यागाच्या आणि जेवण उधार होण्याच्या गोष्टीत तुम्ही शिकवू नका. तो अधिकार तुमचाही नाही, माझाही नाही. काका तुम्ही म्हणता की खाजगी बोललेल्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात, मात्र अनेक बहुत जर का ती गोष्ट ते एक्सेप्ट करत नसेल तर त्या दिवशी काय बोलणार आहे, तुम्ही काय जाहीर करत नाही? बोललं असं झालं खाजगीमध्ये काही गोष्टी असल्याला ओपन थ्रो नये, काही कमरेखाली वाद होत नाही. राजकारणामध्ये आपण पत्ते पाळले पाहिजे, त्याच्यावरचे काय कॉमेंट्स होते मी सांगणं बरोबर नाही. ते एखाद्याला डॅमेज केला पण काम त्यांना उलट त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करून ते मुख्यमंत्र्यांना अडचणी पाहतात. प्रश्न हा होता, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं. मी स्वतः सांगितलं की आम्हाला कशासाठी तुम्ही हे करायला होता ठरवलेलं आहे. शंभूराजे काय म्हणताय व्हिडिओमध्ये मला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, 5-7 दिवस फोन येतो, काय फोन करायची आवश्यकता आहे? राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप असता काम नाही, कशासाठी पाहिजे? ज्या हक्काचं त्याचं त्याला मिळावं. हक्की नाही म्हणून ते आरोपी करतो. आता तू भाग बरोबर नाही म्हणून ना, मलाही कळतंय की मंत्र्यांच्यावर आपण टाकून तुम्ही जे आलेला मी कुरबडी करायला लागलाय, जिल्ह्याला मी टीप जमायला लागलाय, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अस्मादी संकट आमच्यावर आहे. जर आम्ही कधी ते मंडळ आली, आम्ही पत्र दिले, त्यांच्यावर ऍक्शन सुरू झाले, देवेंद्र मोदी सांगितलं की सरकार धावतोय, सरकार करायला येतात, आम्ही कधी प्रेसवर सांगितलं? कर्तव्य आमचं, लोकांनी आम्हाला कर्तव्य केलंय. आम्ही कधी प्रेस घेतल्या या सगळ्या प्रकरणामध्ये? अशा प्रसंगाला राजकारण करता का म्हणते? हा जिल्हा आपला दर्जेदार जिल्हा आहे, दर्जाने राजकारण केलं जात. आणि कधी सांगायला लोक आमच्या पत्रावर आले
आमचं कर्तव्य आहे की ना पालकमंत्री ना मी ना कुठले दुसरे आमचे आमदार हे कर्तव्याच्या भावनेत आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि तुम्ही मात्र केवळपणा राजकारणाचा प्रयत्न चालवलाय म्हणून हा आक्षेप घेतलेला. आम्हालाही भान आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांचा गट एकत्र येऊन आपण राजकारण इथं सरकार बनवलेलं आहे पण तुम्ही अशा विधी धरण्याच्या भूमिका खपून घेतल्या जाणार नाही. तशी त्यांची आहे तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही सगळीकडे जिल्ह्यात फिरवताय केवळ हे श्रेयवादासाठी. आता काय दिसतंय हे एकानं मागायचं दुसऱ्यानं सोडायचं हे काय म्हणून चित्रपट बघायला म्हणलं पाहण्याबरोबर आपण कुणी मागितलं कुणी सोडलं. आणि पत्रकारांचा हा निश्चितपणानं बातमी होण्यासाठी प्रयत्न राहतो कुणी काय म्हटलं कुणी काय म्हटलं त्याच्या भूमिका ह्या आहे की यामध्ये अरेराजी कुरमुरी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून हा आवाज आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांना आमच्या नेत्यांना आम्ही सांगून याच्यामधला त्यांचा आणि कुठल्याच पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप राहता कामा नये. दोन दिवसात काही बोलणार नाही कोणाच काय कारण आहे ते चुकीचा केवळ आवाज आहे याबाबत तुमचं उपमुख्यमंत्री नाही चर्चा असा विषय जेव्हा जाऊन तेवढ्या आपण सांगू नाही प्रकरण एवढं वाढले म्हणून वाढल्यानंतर असं आहे वाढवायचं तुम्ही हे ठरवलं पाहिजे ना त्याच्यामध्ये आपण किती जनतेवर एवढा मोठा अन्याय व्हायला लागला आणि आवाज उठवायला तर आमच्या राजकारणाला जिंदगीला तर काय अंतर आहे. पण एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे सांगली जिल्हा सगळ्यात कमी पाऊस आहे आणि अशा वेळी आपण राजकारण करत बसायचं एक्सपोज करायचं असतं तर अनेक बाबी आहेत पण आम्ही कधी काढत नाही शेवट राजकारण कुणामुळे कुणाच्या बदल्या झाल्या कुणाच्या नियुक्त्या झाल्या कोण काय केलं कुणाची सिनियरिटी डाऊन झाली कुणाचा आग्रह होता म्हणून झालं आम्ही नाही केलं शेवटी राजकारण असतं पण त्यावेळी जनतेला निर्णय धरतात त्यावेळी आम्ही खपून घेतलं जाणार नाही ते खपून घेतलं. हा आहे की तुम्ही शंभूराज देसाईंच्या बाबतीमध्ये या चुकीच्या घटना जिल्ह्यावर अन्याय करायला लागलेले आहे तुम्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेबरोबर आहात का तुम्हाला तुमच्या पक्षातल्या मंत्र्यांच्या बरोबर राहायचं आहे हा माझा प्रश्न आम्ही राहणार का. तर शंभूराजांनी त्यामध्ये वक्तव्य करताना असं म्हणलं की आम्ही राज्याचे मंत्री आहोत प्रश्न कोयना धरणातला साताराला 3 PMC आणि 32 PMC पाणी आपल्या जिल्ह्यातलं आहे त्याच्यामध्ये असलेल्या साठ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगितल्या माझ्याकडे सगळी कागद आहे तुम्ही म्हणत असाल तर व्हॉट्सअपवरही पाठवतो पुरावेसहित लावा. पण प्रश्न असा आहे की राजकारण करताना समाजकारण करताना भाग घेऊन कुठल्या वेळेला राजकारण करायचं आम्ही पत्र दिली कधी तुमच्या पुढे येऊन दाखवली ही वेळ आहे श्रेयवाद देण्याची संकट आहे जिल्ह्यावर प्रचंड मोठं आम्ही कधी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही हे केलेलं आहे आमच्यामुळे घडलंय पण आम्ही केलं असताना सांगायला येत नाही आणि तुम्ही मात्र न करता हे बाकी सगळे कुणी काही केलेलं आहे आम्ही करतोय आमची शिवसेना फक्त करते एक आमदारांचं नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ फिरवता हे काय तुमचा केबी मला कसला प्रयत्न आहे. पाण्याचा तुम्ही राजकारण करायला लागला आणि पुन्हा एखादी गोष्ट जेव्हा आम्ही आवाज म्हणून उठवतो त्यावेळी तुमच्या भूमिका अशा येत असतील तर तेही सहन केलं जाणार नाही. मला कळतंय राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय म्हणून त्या मीटिंगमध्ये आम्ही कुणाचेही आक्षेप घेतले नाही त्यांना समजावून सांगितलं सरळ ह्या सगळ्या अध्यक्ष असतात हा प्रश्न एकदा बोलून बघूया म्हणून आम्ही त्या मीटिंगमध्ये कुठले आक्षेप न घेता नाही तर त्याच वेळी त्या 2 वेळा घटना घडल्या होत्या पुन्हा तुम्ही 2 वेळा घटना कुणी शाला होत नाही त्यामुळे हा अरेरावीचा भाग खपून घेतला जाणार नाही असं मी सांगितलं. आणि आता तिसरा प्रश्न असा आहे की मी दान हा शब्द वापरला मला प्रश्न विचारला तर मी सांगितलं आमच्या हक्काचं पाणी आहे आणि तुम्ही जर असा किमी मला राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल की मी पाणी मागतोय काय तुम्हाला पाण्याबरोबर चिठ्ठ्या पाठवला तुमच्या आणि रोहिणी पाणी मागितले शंभूराज देसाईंनी सोडले का पाण्यावर आवडून आणायचं आहे तुम्हाला
काय प्रॉब्लेम आता ह्या जिल्ह्यामध्ये, म्हणून तो आक्षेप घेतला की आमचं कोण दान देत नाही आम्हाला. मुख्यमंत्री काय आहेत मला माहिती आहे, त्यांचा अवमान करण्याची अजिबात आमची इच्छा नाही, करणारही नाही. त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असं तेवढं मी ते विस्तारित पैशासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं त्याने ती केलेलं योगदान आहे. मी वेळ एका पक्षामध्ये आणि सगळे एकत्र ग्रुप चालवत असताना पण तुमच्या काय पद्धती चाललेली आहे, सगळ्यांना नालायक ठरवून जनतेला मिटिंग करून मी जसा मागणार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपून घेतला जाणार नाही.